मी ज्या ज्या वेळी प्रचारासाठी कळंब मध्ये येते त्या त्यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होतो. याही वेळेस गुलाल उधळण्यासाठी मी नक्की येणार आहे. भूतकाळाचा विचार न करता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून फसव्या सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या आघाडीचे उमेदवार संजय निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कळंब येथे प्रचार सभेत बोलत होत्या. या सभेच्या अध्यक्षस्थानी एसटी महामंडळाचे संचालक जीवनराव गोरे हे होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेत या फसव्या सरकारला जागा दाखवण्याची ही वेळ आहे, राज्यात 14,000 आत्महत्या झाल्या असून याला कारणीभूत भाजप सेना सरकार आहे, त्यामुळे या पुढील काळात ही आत्महत्या होणार नाही, यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेवर आणणे हे आपल्या हातात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेकांनी पक्षांतर केले, राष्ट्रवादीमुळे ते जनमानसात आले, मोठे झाले. पक्ष कोणासाठी राहत नसतो, माणसापेक्षा पक्ष मोठा असतो, त्यामुळे भूतकाळाची पर्वा न करता सध्याचा विचार करून महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तर संजय निंबाळकर यांच्या विजयी मिरवणुकीसाठी मी नक्की येईल, त्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहनही खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. यावेळी प्राध्यापक सुशील शेळके, सक्षना सलगर, संजय दुधगावकर, दौलतराव माने, सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, संजय निंबाळकर यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.